तो मनी प्लांट आहे, इथे फुलांची प्लांट आहे, हे घरच खूप ब्युटिफुल आहे. आणि हे सगळं माझ्या मंगुदादाचं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही तर मजेतच असाल. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोहिणी राम सावळे. तर कसे आहात मित्रांनो? तुम्ही तर मजेतच असाल. तर आजचा व्हिडिओ बघा, रोहिणी गेलेली आहे तिच्या मोठ्या पप्पाच्या घरी, म्हणजेच तिचे पप्पाचा म्हणजे काका पण लागते आणि तिचे मोठे पप्पा पण लागते. तिथं आला असून थोडं मिस्टेक, म्हणजे तिची आई आणि रोहिणीची आई आणि तिची मोठी आई, ते सख्या बहिणी आहे आणि तिचे मोठे पप्पा आणि तिचा भाऊ, सख्खा भाऊ आहे. त्याच्यामुळे ती मोठे पप्पा म्हणते त्यांना. तर ती तिकडे जाणार आहे आज. तिकडं व्हिडिओ तिने शूट केलेला आहे बघा. तिथे जमला का नाही सांगा आणि आम्हाला व्हिडिओ जमतात का नाही ते पण सांगा. तर आता तिकडे व्हिडिओ चालू होणार आहे बघा लागण्याची. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट चांगले करा मित्रांनो. दोन तीन जण असे की कमेंट असे विचित्र करतात, चांगली कमेंट करा. ती शिकायची सध्या, शिकता शिकता शिकेल, एकदम नसतं शिकत माणूस. त्यामुळे म्हटलो मी, आणि त्या दिवशीचा व्हिडिओ जमला का नाही सांगा. एप्रिल फुलचा मी टाकणार होतो माझ्या चॅनलवर, म्हटलं नंतर टाकू, पण जाऊ द्या आता गेला तो टाईम निघून. त्याच्यामुळे काही मी माझ्या चॅनलवर सोडलात नाही ते व्हिडिओ. तर आमचे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनलला फॉलो करून घ्या तुम्ही. तुमच्या सपोर्टमुळे आपले 10,000 पण झालेले, लवकरच 20,000 पण होईल. तर आणि मित्रांनो, खूप ऊन पडतं इकडं जालन्यामध्ये. इकडं कसे उन्हाळा लागलेला आहे बघा, खूप गरमी गिरमी वाढली बघा आता इकडं. आणि ताई पण येणार आहे बघा आता काय थोड्याच दिवसात. आणि आम्ही आलेलो बघा शॉपवर, त्यामुळे म्हटलं चालो थोडा व्हिडिओ शूट करावं. ते ती पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तिकडला तिच्या मोठ्या मोठे पप्पाच्या घरचा. तर बघा तुम्ही कसं वाटलं सांगा. आणि आय मी यायला घेतलं नाही आज, म्हटलं आता दुकानातच व्हिडिओ शूट करावं. नंतर हे लागण्याची गिगण्याची जी खरेदी असते ती मी तुम्हाला दाखवेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि एखादा रिपीट शब्द होत असेल तर इग्नोर करा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला. चांगली कमेंट करा, बाकी तुमची मर्जी मित्रांनो, जास्त काही बोलत नाही मी. बाकी व्हिडिओ जमतात का नाही ते पण सांगा, रिपीट झाला असेल शब्द. आपल्याला आता मस्त कार्यक्रम चालू होणार आहे आता लग्नाचे, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर पाठीमागे बघा दोन सिल्वर बटन दिसत असेल, एक भावाचं एक वहिनीचं माझ्या. चला मित्रांनो, पुढे व्हिडिओ टाकतो मी, तेवढं बघून घ्या कसा वाटतो सांगा. बघा इथे कढीपत्ता झाड लावलेले, आंब्याचे आंब्याचे नाही, जांभूळ आहे. जांभूळ आहे का? बाकी छान प्लांट इवी लावलेले. बाहेरचं दाखवते मी, बाहेरून दाखवते मी पूर्ण. चला बाहेरून नाही. हे बघा मॅडम काय म्हणते, तर व्हिडिओ घेऊस तर सांगा ना सुधर ना. ती रूम सुद्धा बघितली असते दादाची छोटी रुमने, जर का आता कपडे सुद्धा वाळू घातलेली. खूप छान प्लांट आहे, किती छान फोटोज लावलेले. ही गिरणी सुद्धा आहे, हे बघा गिरणी सुद्धा आहे. बाहेरून सुद्धा दाखवत तुम्हाला कसं घर आहे पूर्ण. हे बघा किती भारी घर आहे मित्रांनो. आणि ते प्लांट्स सुद्धा लावलेले, हे छान मंगुदानी द मनी प्लांट आहे, इथे
फुलांची प्लांट आहे. हे घरच खूप ब्युटिफुल आहे. आणि हे सगळं माझ्या मंगूदादाचं प्लॅन आहे. म्हणजे तोच एक ते इंजिनियर म्हणा. किती छान केलेलं आहे. कुठे चालली बकेट घेऊन फिरायला का बरं? मस्त घर आहे. छान आहे. नमस्कार. पहा मी आलेली आहे आमच्या मोठ्या घरी. तर तुम्ही म्हणतो तर रोहिणी रोहिणी तुमचं मोठं घर दाखव म्हणून. तर पहा रोहिणी. नमस्कार. पहा आमचं अशा प्रकारे घर आहे. आणि पहा हॉल किचन आणि देवीचं मोठं मंदिर आहे आमच्या इथं. खूप मोठी देवी आहे. तुळजापूरची देवी आहे. पहा माझी मम्मी रोहिणी ही माझी मोठी आई आहे. आणि आज आम्ही नेमकंच पापड गेलेली किचन. पहा हे किचन चिमणी शो डायनिंग टेबल. इथे दो हे रूम आणि बेडरूम. तर वरचं सुद्धा दाखवते मी पूर्ण. चला मग वरती. तू म्हणजे आमचं असं कसं घर आहे. आमचं घर असंच आहे. मस्त आहे. आणि अजिना पाहिजे छान प्लांट्स लावलेले बघ ना. मम्मी दादाचं आयडिया आहे बघ पूर्ण. हे हां त्यांनीच केलेलं आहे म्हणा. वरच्या रूमची चाबी इथे इथे दोन आहे. आणि इथे एक आहे. इथे दोन आहे. इथे किचन आहे. दोन आहे आणि हा एक आहे. चाबी नाही आणली ही नो. हां मी दोन मिनटं चाबी जाऊन. हा आमचं अशा प्रकारे घर आहे. आणि तीन हे पार्किंग. दोन्ही रूम छान आहे. जास्त नाही चाबी आहे त्याची तर नको. हे माझ्या दादाचं रूम आहे. तू म्हणता पण रोहिणी पसारा तर पसारा असेलच. तर इग्नोर करा पसारा तुम्ही. ह्या दोन म्हणले होते तुम्हाला मी. तर आता ते दाखवू नाही शकत. चाबी ती किरायानं दिलेली आहे त्या रूम. ही हे फास्ट कसं होता. तीनच मिनटात हाई वर चालली. तीनच मिनटात झाले तू आता. हळूहळू बोलायचं ना मग. आपण सगळं दाखवू ना. सेकंड फ्लोअर हाय. दुसरा फ्लोअर म्हणजे सेकंड फ्लोअर. तू म्हणतोस भाग्य म्हणजे रोहिणी खूपच इंग्लिश मारायली. तर तसं नाही बोलण्याचे प्रकार तसे आमचे. पहा अशा प्रकारे काही आहेत. आणि ही विंडो. नको नको काही नाही. दोन ते तीन बाथरूम आहे. हे छान आहे बाथरूम. हे माझ्या दादाचं म्हणजे लहान दादाचं आहे. आणि ही गच्ची. स्लाईड डोर आहे. स्लाईड डोर आहे. स्लाईड डोर. पहा मी दिसते त्याच्यात. मी बी सुद्धा दिसते ना. स्लाईड डोर आहे. स्लाईड आहे अगं. आणि त्याला आणि ही गच्ची आहे. मोठी आहे. खालचं सुद्धा बघितलं असेल. आम्ही इथं प्लांट ठेवले होते पण उन्हानं वाळण म्हणून उन्हाने खराब होईल हे नाही केलं. आणि हे शेवटचं वरती एकदम शेवटचं आहे.
ऊन भी खूप पडते म्हणून बाहेर येऊ वाटत नाही का उन्हाचं पहा ते नाही इथे खूप सोय काय दाखवती पसारा पसारा इथे तू म्हणतात पसारा पसारा खूप जागी पसारा आहे आता बाहेरच दाखव सगळं ते घे ग ह्या लोखंडाच्या बसवलेले आम्ही जिना नाही केला असा असंच केलेले म्हणजे ज्याचे त्याचे विचार असतात हा स्टॉप कर